खाजगी कंपनीमध्ये बाल कामगाराचा मृत्यू झालाय. मृत्यू पावलेला मुलगा हा 13 वर्षांचा होता. मॅचवेल सॅनिडिकेट नावाच्या कंपनीत शॉक लागून या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिलेला आहे. बघा, नवी मुंबईतील खाजगी कंपनीत बाल कामगाराचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू पावलेल्या मुलाचं वय अवघं 13 वर्ष आहे. बातमी मागची बातमी म्हणजे देशभरात कोरोना रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टानं राष्ट्रीय टास्क फोर्स नेमला. या टास्क फोर्समध्ये 12 जणांचा समावेश आहे. त्यात 10 नामांकित डॉक्टर्स आणि 2 संधी अधिकारी आहेत. या टास्क फोर्समध्ये मुंबईतील 2 डॉक्टरांचाही समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातही ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी या टास्क फोर्स खास लक्ष देणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI कोरोना रुग्णांवर उपचारेकरता 2DG म्हणजेच 2-dexo-D-glucose या औषधाला परवानगी दिली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांची DRDO लॅब आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांनी हे औषध तयार केलेलं आहे. जे रुग्ण सिलेंडरमधील ऑक्सिजनवर अवलंबून आहेत त्यांना 2DG औषध दिल्यास त्यांची ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते. मध्यम ते गंभीर लक्षण असलेल्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर करता येईल असं DRDO स्पष्ट केलं आहे. मुंबईत नोंदणीकृत नागरिकांनाच लस देण्याचा निर्णय घेऊन देखील मुलुंडमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ झाला. BPM शाळेसमोरील लसीकरण केंद्रावर हा सगळा गोंधळ झालेला आहे. लस मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप अनावर झाला होता. यावेळी गर्दी हटवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. नंदुरबार जिल्ह्यातले ग्रामस्थांनी कोणताही गैरसमज बाळगू नये आणि लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी नवनवीन प्रयोग होत आहेत, मात्र कोरोना लसीकरणाला नागरिकांचा विशेषसा प्रतिसाद मिळत नाही हे जिल्ह्यात चित्र आहे. प्रशासन लसीकरणाबाबत वारंवार जनजागृती करत आहे, तर शिक्षक देखील आपल्या परीनं गावोगावी जाऊन लोकांना लसीकरणाचं महत्त्व समजावत आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविन ॲपवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली. मात्र या ऑनलाईन नोंदणीचा फायदा शहरी भागातील नागरिकच अधिक घेत आहेत असं चित्र आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही, त्याचाच फायदा शहरी भागातील लोक घेत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली. वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. सेलू, आर्वी, हिंगणघाट सारख्या ग्रामीण भागात कोरोनानं मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत चालली. कोरोनाला रोखण्यात टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. आता केवळ लक्षणं असणाऱ्यांचीच चाचणी केली जाते, त्यामुळे लक्षणं नसणारे किंवा अतिसौम्य लक्षणं ज्यांना आहेत ते रुग्ण सुपर स्प्रेडर ठरत आहेत. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांनी आंदोलन केले. कोरोना काळात मुंबईतील डॉक्टरांप्रमाणे दरमहा 50,000 मानधनासह 11,000 कोरोना भत्ता मिळावा अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली. तसंच विमा संरक्षण आणि कोरोना झाल्यास बेड उपलब्ध करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. या मागणीसाठी डॉक्टरांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम केलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे